वैद्यकीय गर्भपात कायद्यानुसार 20 आठवड्यावरचा गर्भ पाडता येणार नाही, परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चंद्रपूर येथील एका अविवाहित गर्भवतीला मानवतेच्या आधारावर 23 आठवड्याचा गर्भ पाडण्याची परवानगी दिली. तरुणी सज्ञान आहे, त्यामुळे तिला तिथे मूलभूत अधिकार लक्षात घेता तिच्या स्वतःच्या जोखमीवर गर्भपात करण्याची परवानगी दिली जात असल्याचे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व पुष्पा गणेडीवाला यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. भारतामध्ये अविवाहितेच्या पोटी जन्मलेल्या बाळाकडे कलंक म्हणून पाहिले जाते. पीडित तरुणीला हा कलंक जीवनभर व्हायचा नाही. तरुणी व बाळ यापैकी कुणाच्याही ते फायद्याचे होणार नाही. गर्भ कायम ठेवल्यास तरुणीचे भविष्य काय असू शकेल हे सामाजिक परिस्थिती लक्षात घेता पाहिले जाऊ शकते, असे निरीक्षक न्यायालयाने हा निर्णय देताना नोंदवले. बलात्कार, मनोरुग्ण, मुलीशी शरीर संबंध इत्यादीतून गर्भधारणा झाल्यास मानवतेच्या आधारावर गर्भपाताची तरतूद शिथिल करणे हा कायद्याचा उद्देश असल्याचे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार प्रकरणातील पीडित तरुणीला मानवतेचा दृष्टिकोन लागू करण्यात आला. तरुणीच्या एका तरुणावर प्रेम होते, त्यातून तरुणीला गर्भधारणा झाली. त्यानंतर तरुणाने अचानक लग्न करण्यास नकार दिला. तरुणीने आरोपी तरुणाविरुद्ध पोलीस ठाण्यात बलात्काराचा FIR नोंदवला व गर्भपाताची परवानगी मिळवण्यासाठी लगेच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तरुणीला गर्भपाताची परवानगी देतानाही बाब देखील विचारात घेण्यात आली.